क्षेत्रामध्ये प्रथमच चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेस मान्यता देऊन झोपडपट्टीच्या बायोमेट्रिक सर्वेला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री अनाथांचा नाथ म्हणून ओळख असणारे एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानण्यासाठी तसेच झोपडपट्टीवासियांना योजनेची माहिती देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख लोकनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. फार दिवसाची प्रतीक्षा होती की हे सारे लागू व्हायला पाहिजे. मी दर चार पाच वर्षांनी मी प्रत्येकच मीटिंग घ्यायचो. लास्ट एक पाच चार वर्षापूर्वी एकदा मी पत्रकार परिषद घेतली होती आणि तिथं सांगितलं होती की MMR साठी नवीन प्राधिकरण झालं आहे आणि नवीन प्राधिकरणाच्या माध्यमातून SRAची सुरुवात होईल. पण ती अंमलात येत नव्हती. पण आता मधल्या काळामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः नव्या मुंबईमध्ये आले होते. त्यावेळेस आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही साकडं घातलं होतं आणि त्या ठिकाणी व्यासपीठावरती स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत साहेब होते आणि हे संपूर्ण MIDC झोपडपट्टी या मध्ये MIDC मध्ये हद्दीमध्ये येते आणि उदय सामंतांचा त्याच्याशी निकटचा संबंध येतो. म्हणून आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले होते आणि उदय सामंत साहेबांनी पण सांगितलेलं होतं की लवकरात लवकर आम्ही SRAची सुरुवात करतो प्राधिकरणाला सांगून आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर त्यांनी तशी मीटिंग घेऊन सर्व काही गोष्टी पूर्तता पूर्ण करून आता याची सुरुवात झालेली आहे आणि हे गणपतीच्या चांगल्या दिवसामध्ये सुरुवात झालेली आहे. आम्ही खास करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानेन, उदय सामंत साहेबांचा आभार, इथले लोकप्रतिनिधींचा आभार मानेन की ते सर्वांना विश्वासात घेऊन आता MR रिजनमध्ये या झोपडपट्टीचा आताही सुरुवात झालेली आहे. मला वाटतं ही MR रिजनमधली ही पहिलीच झोपडपट्टी असेल आता इथं स्थापन झाल्यानंतर, ठाण्यामध्ये ऑफिस झाल्यानंतर. माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच नव्या मुंबईची सुरुवात असेल आणि चांगलीच सुरुवात होईल कारण आजूबाजूला सर्व IT कल्चरल इकडे या इकडे आलेलं आहे. डेटा सेंटर इथं आलेले आहेत, IT आलेले आहेत आणि एवढ्या चांगल्या याच्या बाजूबाजूला ज्यावेळेस झोपडपट्टी दिसतात त्यावेळेस ते दृश्य फार वेगळ्या पद्धतीने दिसते आणि नवी मुंबई ही 21व्या शतकातली एक वेगळ्या पद्धतीने नवी मुंबईचं नाव आहे आणि नवी मुंबईला दरवर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्राइजेस वगैरे मिळत आहेत त्या तो जर भाव पाहायला घेतल्यानंतर की लवकरात लवकर या झोपडपट्टीचं पुनर्वसनही व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी 2011 पर्यंत असेल त्याच्या पुढचेही काही लोकं असतील तर त्यांचासुद्धा कशा पद्धतीने विचार करायचा हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून त्याला काय करता येईल त्याच्यासाठी स्वतः मी प्रयत्नशील असणार आहे. आम्ही सर्वजण प्रयत्नशील असणार नाही. आता आम्ही सर्वे झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली एक झोपडपट्टीची मोठी सभा आम्ही घेणार आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री जे काय डिक्लरेशन करायचं असेल ते मुख्यमंत्री स्वतः डिक्लेअर करतील. उद्योगमंत्री पण त्या याला असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील. अशा पद्धतीने आम्ही एक झोपडपट्टीचा मेळावा आम्ही घ्यायचा विचारात आहोत. सर्वे झाल्या तो घेणार होता विचार. चिंचपण ते यादवनगर आहे, रामनगर, सर्व झोपडपट्टी आता काही शासनाचं आहे, शासन सर्वीकडेच त्या पद्धतीने त्यांचे सर्वे चालू करते. ती आता MIDCच्या माध्यमातून झालेली, त्या दिवशी त्या ठिकाणी सिडकोची पण लोकं होते. आता सिडको कॉलनीमध्ये पण झोपडपट्टी आहेत, त्याचासुद्धा सर्वे व्हायलाच पाहिजे. त्याचं तो पण सर्वे लवकरात लवकर कलेक्टरच्या मध्ये जागेमध्ये आहे, त्याचं पण लवकरात लवकर सर्वे होणार की झोपडपट्टीमुक्त नवी मुंबई व्हायला पाहिजे असे आमची जी स्वप्न होते ती स्वप्न साकार होतील असं मला वाटतं आणि प्रत्येकाला हक्काचं घर. आज जी झोपडपट्टी होती ते टांगती तलवार होती की कधी MIDC येईल, कधी तोडेल, कधी जागा एक्वायर करेल, अमुक करेल, तमुक करेल आणि शक्यतो हाय टेन्शनच्या खाली काही झोपडपट्ट्या आहेत त्याचा पण तो पण विचार होते. म्हणून एक भीती प्रत्येकाच्या मनामधली एक भीती निघून जाईल आणि सर्वसामान्यांचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांनीही लवकरात लवकर अंमलात यायला पाहिजे म्हणून ही घोषणा त्यांनी केली आणि त्याच्या इथं या ठिकाणी अंमलात नव्या मुंबईमध्ये सुरुवात झाली याचा आम्हाला फार आनंद वाटतो.